मित्रांनो, आता आम्ही चाललोय वॉटर स्पोर्ट्स करायला. सुपर अशी मजा येणार आहे, बघूया आता काय उदास होते. फुल एन्जॉय येतो, फुल एन्जॉय तर करणार आहोत. तर हे आपल्या हॉटेलमध्ये आम्ही जे स्टे करत आहोत, दाजी आहेत, तर यांच्या ओळखीनेच आम्ही वॉटर स्पोर्ट्स आहे ते करतो आहे. त्यांनी सोय करून दिली आम्हाला याची. तर आता बघूया काय मजा येते. सगळे जर तयार झालेत, अरे अशा तऱ्हेने आम्ही सगळे रेडी झालेलो आहे. बघू आपली व्हिडिओ आली ना. तुम्ही आता येजर याल की नाही नाम नाही जाणार ना. आज तर लपला नाही, पुढे होणार बघू शकता. आम्ही आता बनाना साईड करतोय. इकडे नाही मध्ये मला पकडायला तिकडे जावा भाई. बनाना राईड भावाने पाडला गोप्रो. गोप्रो होता म्हणून वाचलो खायच्या गावात. भाई हा काय अमानुषपणा आहे भाई. मित्र कसं वाटलं तुला बनाना राईड? कशी वाटली बनाना राईड? आतापर्यंत 3 राईड झाल्या भाई. 3 राईडला फुल धमाल आली. आता भाव आपले वेळ भावा ना कशाला उभे काय करता? आता कोणती राईड आहे? कोणत्या राईड साठी उभे आहे? सगळी पब्लिक उभी आहे. सगळे बनाना राईड, स्लीपिंग राईड, सिटिंग राईड सगळे करून झाले. आता 3 राईड झाल्या. चौथी राईड आहे जेट स्की, त्यासाठी आम्ही इथे थांबलोय. तर आता जेट स्की करतो, जेट स्की करायला जातो भावाने. जेट स्की जेट स्की आहे. आता आकाश करून आला, मी जातो जेट स्की करायला.
आता आमच्या चार वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी पूर्ण झाल्यात, सगळी मंडळी आपली आहेतच. आता आम्ही चाललोय स्कुबा डायव्हिंग करायला. स्कुबा डायव्हिंग नंतर पॅरासिलिंग होईल. वातावरण बघून पॅरासिलिंग होतं या इथे. ॲक्च्युली काय हवेचं प्रमाण जास्त असलं तर पॅरासिलिंग होत नाही, पण दादा म्हटलेत की आपण काहीतरी प्रयत्न करू. जर हवा थोडीशी कमी झाली आम्ही स्कुबा डायव्हिंग अजून पण आम्हाला 1 ते 1.5 तास जाणार, भरपूर टाईम जाईल स्कुबा डायव्हिंगला. स्कुबा डायव्हिंग झाल्यानंतर जर हवेचं प्रमाण कमी असेल तर मग आम्ही पॅरासिलिंग करायला जाणार आहोत. बघू शकता आपली सगळी मंडळी येत आहे आणि सुंदर असा दुपारचा बीचचा नजारा. तर फायनली आम्हाला बोट भेटलेली आहे. मला व्हिडिओ घेतला, तू बोललास की व्हिडिओ घेऊ मला थोडासा. हे नको ना येऊ, फिरवताना मला असं फिरवायला सांग. मी असं फिरवत नाही, मी फिरवतो. खोपडी तोड, खोपडी तोड झाले का? बोटीचा बॅलन्स काहीतरी वेगळं जरा अनुभवायला मिळणार आहे. सगळ्या सगळी मंडळीत आहेत, अर्धी 10 ते 12 जण अर्धी पुढे गेलेली आहेत. आम्ही बाकीच्या 12 जण करणार आहोत. टोटल 33 लोक आहेत, पण त्यातल्या अर्धे करणार नाही आहेत, कारण अर्ध्यांना भीती वाटते. प्रत्येकाला पाण्याची भीतीही असते. आता आम्हाला आम्ही 22-23 जण करतो आहे, पुढे गेलेलं आहे. आता आम्ही पण चाललो आहे पुढे. एकदम मोठी टोकाला बसतो आहे आपली सगळी मंडळी. इथे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी चालू आहे, बघू शकता बऱ्याचशा बोट आहेत. आपली अर्धी मंडळी त्या बोटमध्ये आहेत. ती समोरची जी बोट आहे त्याच्यात अर्धी मंडळी आहेत आमची. याच्यात त्यांचं वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी चालू आहे. कॅप माझी राहिली, कॅप झाले वाटतं. हे झाले काय राहिला आहे? खाली गेलो होता आपण, बोलू शकत नाही सिग्नल. जर तुमचा काय प्रॉब्लेम वाटलं तर प्रॉब्लेम वरती पाण्याखाली एकदम कम्फर्टेबल ब्रिथिंग करताना काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही खाली एकदम व्यवस्थित ब्रिथिंग करताल, कम्फर्टेबल सिग्नल ठीक आहे. कम्फर्टेबल नाही प्रॉब्लेम, दोनच सिग्नल आहे. सिग्नल खालचं लागतो खाली जायचं असेल ना. ब्रिथिंग पण तोंडाने घ्यायची आणि तोंडाने सोडायची. ब्रिथिंग नाकात करू नको, कोल्ड ड्रिंक पितो नसतो आणि तोंडात घेऊन तोंडात चालतो. पाण्यात ब्रिथिंग करतो पुढे येतो बबल बोलतो ना, तेव्हा तुम्ही परफेक्ट ब्रिथिंग आला. जर काय पाण्याखाली गेलं प्रॉब्लेम वाटलं तर थंब दाखवा, स्विमिंग करून वरती येऊ नका, कारण वरती येऊ भेटत नाही, कारण वेट असतं खाली. समजला? प्रॉब्लेम झालो तर थंब करा, कम्फर्टेबल असा दिवस सिग्नल आहे.
मला खाली गेलं लेडवर गाईड खाली गेलं इंडक्शन सांगतो मी सांगते तर ब्रिथिंग कशी घ्यायची तोंडानंच घ्यायची आणि तोंडानंच सोडायच्या मला खाली गेलं एक व्यवस्थित प्रॅक्टिस करा ना ते एक एक करून चालू करा मला खाली गेल्यावर थोडं तिकडे थांबा नाही जमत मग सांगून वरती येऊ नको कारण रिफंड रिटर्न काय भेटत नाही एकदा चान्स असतात एकदा लाईफ जॅकेट काढलं का तुझी राईड खतम समजलं लेडरवर थांबा टाईम घ्या होय ब्रिथिंग व्यवस्थित झालं सीटवर जा काय प्रॉब्लेम झालं तो थंब करा कम्फर्टेबल असा तुझं सिग्नल दोन सिग्नल लक्षात ठेव स्विमिंग तुमचा कुठची गरज नाही गाईड घेऊन जातो गाईडच घेऊन येतो जर तुम्ही स्विमिंग केला तर तुम्ही एक साईडच्या दिसून जातला गाईड एक साईड नाही जातलो स्विमिंग नको करू समजलं पहिले 10 जण करा नंतर 11 करा ओके 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 हा देतील हे भावा प्रोटेक्टर केलायस ना त्याला पूर्ण हो हो रे बाबा त्याला हे बरायचं लुकी मारून ठेव एकदा हा अरे जातात ना ग्रेप सुटले माझ्या तोंडातून ऍक्च्युली
स्कुबाडायविंगमध्ये मित्रा खूप मजा आली. आपल्या या भावाचा इकडे स्कुबाडायविंगचा बिझनेस आहे. भाव तुझं नाव काय? अभी परब नाव आहे भावाचं. त्याचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. त्याच्या नंबरवर कॉल करा आणि तुम्हाला कधी मालवणमध्ये सिंधुदुर्ग किल्ल्याची जे स्कुबाडायविंग करत असेल तर भाव आहे आणि भावाचे सहकार्य आहेत अजून 2-3. अभी परब नाव आहे, त्याचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देतो. कधी कोणाला पाहिजे असेल एकदम स्वस्तात 6-7 राईड तुम्हाला करायला भेटेल, प्लस स्कुबाडायविंग पॅराग्लायडिंग सगळं करायला भेटेल. तर नक्की तुम्हाला भाग गरज असेल तर याला कॉल करा. भाव इकडे भाव इकडे. किती वेळ होतात पाण्यात आज दिवसभर? 9:30 उतरलेलो. आता 9:30 उतरलो, आता बाहेर येणार. भाव नाव काय तुझं? माझं नाव रोहित. नमस्ते. किती वेळ होत असतो पाण्यावर? नमस्ते. सगळ्यांना मजा आली, मजा आली, मजा आली, सगळ्यांना मजा आली. कधी उतरला होता पाण्यामध्ये तू? आज सकाळी उतरला. 7 बाहेर आला. मजा वाटते पाण्यामध्ये? स्कुबाडायविंग पूर्ण झालेलं आहे. आपल्या मित्राची ओळख करून दिली होते. बाकी सगळे आपले म्हणजे थंडी फुल भरले, कारण पाणी गेलं, पाण्यात भरपूर गेलं, फुल धमाल आली. पॅराग्लायडिंग आम्हाला करायला मिळणार नाही आहे, कारण हवेचा जोर जास्त असल्यामुळे पॅराग्लायडिंग अलाउड नाही आहे. त्यामुळे पॅराग्लायडिंग आमचा मिस झाला. त्याने नेक्स्ट टाईम करायला भेटलं तर नेक्स्ट टाईम नक्की करू. आता जातो आम्ही रिटर्न त्या छोट्या बोटी म्हणा रिटर्न किनाऱ्याकडे. नाव काय भाऊ? साहिल. साहिल. हा भाऊ आपल्याला खाली घेऊन गेला होता. कसा वाटला, कसा गेला दिवस? चांगला गेला. आज भरपूर वेळ पाण्यात होता. भूक लागली. भरपूर वेळ पाण्यात. चला मित्रांनो, बाय 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 बाय. थँक्यू थँक्यू. बाय 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 बाय. अभि 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 परब. मी तुमच्या मुली. चला गणेश पवार. चल अभि. चल बाय बाय. ओ मामा चला लवकर, थंडी लागतो ना. तुमका थंडी नाही लागत काय? तुमका थंडी लागत ना? आता नाही, आता हवा लागेल उलट. आता सुकलो. तुम्ही कुठे राहता? इकडे सिंधुदुर्गातले. इकडेच राहता? दिवसभर येऊन बोट घेऊन जावा आणि यावा.